एक नजर टाकूया अमरावती शहरातील व ग्रामीण भागातील क्राईम डायरीवर नगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका फिर्यादी महिलेला दोन आरोपीने दारू पिऊन शिवीगाड करून तिला यहां से भाग जाव बिहारी असे म्हणून तिला पट्ट्याने व लाताबुक्याने मारहाण केली या दोन आरोपींवर तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा अपराध दाखल करण्यात आला कोलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या फिर्यादी महिलेच्या पतीला आरोपीने दारू पिऊन त्रास दिला फिर्यादीचे पती हे मंदिराचे पुजारी आहेत तेव्हा आरोपीने हे मंदिर आता कसे काय उघडले बंद करा या कारणावरून आरोपीने ब्लेडने फिर्यादीला मारून जखमी केले स्वप्नी रुद्रकार या आरोपीवर तीनशे चोवीस पाचशे सहा अपराध दाखल करण्यात आला आहे धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत पस्तीस वर्षीय लग्न झालेल्या महिलेला आरोपी हा वाईट नजरेने बघून फिर्यादीच्या मागे शेतात जाताना पाठलाग करीत होता तेव्हा फिर्यादीने तिच्या पतीला सांगितले आरोपीला फिर्यादीच्या पतीने समजविले असता त्याला शिवेगाड करून जिवे मारण्याची धमकी दिली चेंदुर्जना घाट येथील पोलीस स्टेशन अंतर्गत सव्वीस वर्षीय फिर्यादी कैलास गजाम यांचा भाऊ व आरोपी हे मोटरसायकलने वरुडहून घरी परत येत असताना आरोपीने लापरवाहीने वाहन चालवून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली या अपघातात फिर्यादीच्या भावाचा जागीच मृत्यू झाला दिनेश उईके या आरोपीवर दोनशे एकोणऐंशी तीनशे तीन अडोतीस तीनशे चार अ अपराध दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन वरुड अंतर्गत एकोणपन्नास वर्षीय फिर्यादी परशुराम देशमुख हे वेल्डिंगच्या कामावरून घरी येत असताना आरोपी त्याला म्हणाला की घरासमोर राहणाऱ्या ताई सोबत भांडण का गेले। या वरुन आरोपी ने केले यावरून आरोपीने घरातील लोखंडी पायी आणून फिर्यादीच्या डोक्याला मारून जखमी केले एकोणीस वर्षीय आरोपी रितिक देशमुख यावर तीनशे चोवीस अपराध दाखल करण्यात आला आहे ब्राह्मणमाडा थडी येथील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या तीस वर्षीय संजय ठाकरे फिर्यादीने आरोपीला जागा का मोजता ही शासकीय जागा नाही माझी आहे या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद करून शिवीगाड केली आणि घरातील तरवारीसारख्या शस्त्राने मारून आरोपीला जखमी केले व जीवे मारण्याची धमकीही दिली 36 वर्षी आरोपी गौरव उल्ले यावर 324 चोवीस अपराध दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास ब्राह्मण थडा येथील पोलीस करीत आहेत आजची क्राईम आपण इथेच थांबूया आपण बघत राहा सिटी न्यूज